नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 9th मॅथमॅटिक्सचं 8th चॅप्टर, ज्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री. आणि ट्रिग्नॉमेट्रीमधला प्रॅक्टिस सेट नंबर 8.2 आपण बघतोय. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.1 वरती चर्चा केली. अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 8.1ची व्हिडिओ जी आहे तिची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. त्याचबरोबर तुम्ही जर का मराठी मिडियममध्ये असाल आणि तुम्हाला ही व्हिडिओ मराठी बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था केली. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत, त्याच्या लिंक शेअर केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकताय. तर जाऊयात मित्रांनो पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा चार्ट लय महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 8.2 सॉल्व्ह करत असताना हा जो चार्ट आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट समजून उमजून घ्यायचा. बघा, याच्यामध्ये साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाच्या व्हॅल्यूज आहेत. साईन थिटा बघा, म्हणजे साईन झिरोची व्हॅल्यू झिरो, बरं का? लक्षात घ्या, याचा अर्थ काय? साईन झिरो डिग्री याची व्हॅल्यू किती असते? झिरो, झिरो असते, डिग्री नाही फक्त झिरो असते. त्याच्यानंतर साईन 30 जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडं असते 1/2 असते साईन 30 व्हॅल्यू 1/2. त्याचबरोबर साईन 45 degrees व्हॅल्यू असते 1/√2. साईन 60 व्हॅल्यू असते 1/√3/2. आणि साईन 90 व्हॅल्यू असते 1. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे साईनच्या व्हॅल्यूज. ओके, साईनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्यानंतर कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवणं सोपं आहे. कॉसच्या व्हॅल्यू काय करायचं? साईनलाच उलटा फिरवायचा, गाडी एकदम रिव्हर्समध्ये फिरवायची. जो शेवटी पहिला आहे त्याला पहिला लिहिला 1, म्हणजे कॉस 0 व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर लिहिला 3/2, कॉस 30 व्हॅल्यू 3/2. त्यानंतर लिहिला 1/√2, त्याच्यानंतर म्हणजे कॉस 45 व्हॅल्यू 1/√2. त्यानंतर लिहिला 1/2, म्हणजे कॉस 60 व्हॅल्यू 1/2. त्याच्यानंतर लिहिला 0, जो पहिला आहे त्याला लिहिला शेवटी, म्हणजे कॉस 90 व्हॅल्यू आली 0. लक्षात घ्या, फक्त काय केलं? साईनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यालाच आपण काय केलं? रिव्हर्स फिरवलं, त्यालाच उलटं लिहिलं, म्हणजे तुम्हाला कॉसच्या व्हॅल्यू मिळतात. एकदम सोपा विषय आहे. टॅनच्या व्हॅल्यू काढताना काय करायचं? टॅनच्या व्हॅल्यू काढताना, टॅन थिटाच्या व्हॅल्यू काढताना साईन थिटा अपॉन कॉस थिटा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे दोघांचं डिवायडेशन करायचं. कसं? 0/1 0 झाला, 1/√2 डिवायडेड बाय 3/2, 2 गेला, वर राहिला 1, खाली राहिला 3, म्हणजे 1/√3, म्हणजे दोघांना डिवाइड केलं की हे आन्सर आलं. इथे पण 1/√2 डिवायडेड बाय 1/√2, 1/√2 1/√2 डिवाइड केलं तर आन्सर किती आलं? 1 आलं. त्याचप्रमाणे 3/2 डिवायडेड बाय 1/2, इथं 2 गेले, वर राहिले 3, खाली काय नाही म्हणजे 1 राहिला, खाली राहिला 1, तो नाही लिहिला तरी चालतो. आणि 1/0 इज इक्वल टू अनडिफाइंडेड, नॉट डिफाइंडेड, कारण झिरोचा टेबल नसतो, झिरोने कुठल्याही नंबरला आपल्याला डिवाइड करता येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो टेबल आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, टेबल लक्षात ठेवा व्यवस्थित, टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. हा टेबल आणि एक फॉर्म्युला आहे तुमच्यासाठी. बघा, एक फॉर्म्युला हा पण लक्षात ठेवा, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा टेबल आणि हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा, हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी आता पुढे, आता पहिला जो क्वेश्चन आहे, आता या पहिल्या क्वेश्चनमध्ये काय याच्यामध्ये आपल्याकडे बघा, एकच मिनटं, हां व्यवस्थित दिसतं का सगळ्यांना? जरा आपण व्यवस्थित सेटिंग करू. हां, एकच मिनटं, वा वा वा, ओके व्हेरी गुड. बघा एक मिनटं, हां ओके. बघा याच्यामध्ये हा क्वेश्चन काय आहे, इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन इन ईच कॉलम, फाइंड द रिमेनिंग 2 रेशो इन द कॉलम अँड कम्प्लीट द टेबल. हा टेबल कम्प्लीट करायचा. उदाहरणार्थ पहिला जो आपल्याकडे क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये कॉस थिटा इज इक्वल टू, आपल्याकडे जर आपण जर बघितलं कॉस थिटा इज इक्वल टू माझ्याकडे काय की 35/37, तर कॉस थिटा मला दिला आहे तर त्याच्यावरून मला काय करायचं? साईन थिटा आणि टॅन थिटा काढायचा आहे. आता हा रेशो जो दिला आहे 35/7, त्याला आपण काय, हा सिम्पलेस्ट फॉर्म असेल मध्ये असेल तो समजा असा आहे 35K/37K, समजा या व्हॅल्यू आहे. आता कॉस थिटाचा जो आपल्याकडे फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला काय असतो? ॲडजसंट साईड, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, हा आपला फॉर्म्युला असतो कॉस थिटाचा. ओके, मग आता एक काम करू आपण, आपण एक काम करू, एक ट्रायंगल जो आहे तो काढून घेऊयात अशा प्रकारे. बघा, आपल्याकडे समजा हा राईट अँगल ट्रायंगल असेल ज्याचं नाव असेल ए बी सी असेल, ए बी आणि सी असेल, हा आपला थिटा असेल, हा आपला 90 degrees अँगल असेल. आता याची ॲडजसंट साईड काय? बी सी. याची ॲडजसंट साईड काय बाबा? बी सी अपॉन हायपोटेनियस काय? ए सी. असं काहीतरी असणार. याला थोडंसं रफ करून मी वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला नीट समजेल. ओके, या डायग्राममध्ये बघा, ॲडजसंट साईड जी आहे ती तुमची बी सी असणार आहे,
शेजारची साईड आणि हायपोटेनस जो येतो तुमचा ए सी असणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ बघा काय असणार आहे की कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस आणि इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. याचा अर्थ कॉस थीटा काय आपल्याकडं 35K अपॉन 37K आहे. कॉस थीटा म्हणजे 35K अपॉन 37K आहे आणि इज इक्वल टू तुमच्याकडे समजा बी सी अपॉन ए सी असणार आहे. याचा अर्थ बी सी इज इक्वल टू 35K असणार आहे, एकदम करेक्ट. आणि ए सी इज इक्वल टू 37K असणार आहे. ए सी इज इक्वल टू काय असणार आहे, 37K असणार आहे. आता बघा मला काय करायचं, साईन आणि टॅन काढायचा. कॉस तर मिळाला, तर साईन आणि टॅन काढण्यासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिली गोष्ट मला साईनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. म्हणजे मला अगोदर अपोजिट साईड काढता आली पाहिजे. मग अपोजिट साईड ए बी जर काढली की मला सगळं मिळेल. मग ए बी कशी काढणार की बाबा या ट्रँगलमध्ये पायथागोरसचं थेरम आपण वापरूयात. ओके, मग इथं लिहू शकतो आपण इन ट्रँगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस, पायथागोरस थेरम. ओके, हा थेरम आपण वापरू. त्याच्यानुसार काय होतं, ए सीचा स्क्वेअर, ए सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे पायथागोरसच्या थेरमचा, हा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय होईल बघा, आता आपल्याकडे ए सी किती, 37K, 37K त्याचा करायचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर. ए बीची व्हॅल्यू काढायचे, मग ए बीचा स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस बी सी किती, 35K, 35Kचा करा स्क्वेअर. आता 37Kचा स्क्वेअर किती बाबा, 37 आणि इंटू 37, 7 7 40, 9 वरती आले 4, 7 3 20, 1 21 आणि 4 25, 1 घेतला 0, 3 7 21 वर आले 2, 3 3 9, 10 आणि 11, 9 6 3 1, 1 3 6 9 किती आलं, 1 3 6 9 केचा स्क्वेअर. बघा 1 3 6 9 के स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस 35चा स्क्वेअर किती, 5चा स्क्वेअर 25, 3 नंतर येतात 4, 3 4 12, 2 2 2 sorry 2 1 2 2 5 केचा स्क्वेअर. इथं केचा पण स्क्वेअर म्हणजे 35चा स्क्वेअर 1225 आणि केचा स्क्वेअर के स्क्वेअर. आता आपण काय करू, ए बीची व्हॅल्यू काढायची, ए बीला एका साईडला घेऊ आणि बाकी सगळ्यांना पलीकडं आणू. बघा इथं काय, 1 3 6 9 के स्क्वेअर आपल्या जागेवर. ओके, हा ए बी हा 1 2 2 5 के स्क्वेअर प्लस आहे, इकडं आला त्याला आपण मायनस करू, थोडासा ब्राईटनेस वाढू म्हणजे व्यवस्थित दिसेल. बघा मायनस 1 2 2 5 केचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर. सो देअरफोर आपल्याकडं ए बी स्क्वेअर किती आलं, ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं सबस्ट्रॅक्शन करू. बघा के स्क्वेअर आपल्याकडे राहील, 9 मधून 5 गेले 4 राहिले, त्याच्यानंतर 6 मधून 2 गेले 4 राहिले. बघा 9 मधून 5 गेले आपल्याकडे किती राहिले, 4 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, परत 3 मधून आपल्याकडे बघा, एक बघा 1 3 6 9 मायनस करायचं, काय करायचं 1 2 2 5, बघा 4 इथं राहिले 4, त्याच्यानंतर आपल्याकडे 6 मधून 2 गेले, इथं 4 राहिले आणि त्याच्यानंतर 3 मधून 2 गेले 1 राहिले, 144 किती आलं बाबा, 144 केचा स्क्वेअर. म्हणजे ए बी इज इक्वल टू यांचं जर स्क्वेअर रूट काढलं तर 144चं किती येतं, 12 येतं आणि केच्या स्क्वेअरचं के येतं, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे किती आलं, ए बी इज इक्वल टू 12K झालं. आता याच्यानंतर आपल्याला काय, आपलं टार्गेट काय, साईन थीटाची व्हॅल्यू काढायचे. साईन थीटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. काय बाबा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, अपोजिट साईड, आता इथं जागा कमी होणं असेल, येऊ अपॉन हायपोटेनस. ओके, हायपोटेनस. आता याच्यामध्ये बघा अपोजिट साईड, याच्या अपोजिट साईड कोण, ए बी अपॉन हायपोटेनस काय, ए सी, ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. आता ए बीची व्हॅल्यू काय बाबा आपल्याकडं, ए बी किती बाबा, 37. बघा ए बी जर विचार केला तर ए बी किती आले, 12K आले, 12K अपॉन ए सी किती, 37K. ए सी जो आहे तो 37K. के गेला म्हणजे किती राहिला बाबा तुमच्याकडे, 12 अपॉन 37. ही कोणाची व्हॅल्यू आली, साईनची व्हॅल्यू आली 12 अपॉन 37. ठीक आहे, त्याच्यानंतर टॅनचा फॉर्म्युला काय बाबा आपल्याकडं, आता टॅन आपण घेऊ, टॅन थीटाचा फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. बघा अपोजिट साईड ए बी अपॉन ॲडजसंट साईड बी सी, अपोजिट साईड ए बी अपॉन बी सी.
आता ए बी किती अपोजिट साइड, ए बी आपल्याकडे आलेली आहे 12K, इथे लिहा वाटलं असतं 12K बरोबर, अपोजिट साइड 12K डिवाइडेड बाय ॲडजस्टंट साइड बी सी जी आहे ती 35 आहे, मग इथं लिहायचं 35K. आता इथं के के जर का माझा गेला तर माझ्याकडे किती आलं 12/35 हे आपलं आन्सर आलं. तर अशा प्रकारे आपण इथं लिहू शकतो 12/35. अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घ्या. बघा अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, बाकी सगळा टेबल कम्प्लीट करायचं. आता मी बाकीच्या व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व्ह करू दाखवत नाही बाकीचे एक्झाम्पल, कारण बाकी जे आहे ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला याप्रमाणेच करायचे आहे. ठीक आहे, आता मी हे बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट जर हवा असेल तर तुम्ही घ्या. येस, आता बाकीचे काय करू, बाकीचे सगळे क्वेश्चन बघू. फक्त या टेबलमध्ये तुम्हाला मी एकच सांगितलं कारण वेळ थोडासा कमी आहे त्याच्यामुळं, पण बाकी सगळे एक्झाम्पल बघूयात. आता बघा बाकी सगळे फाइंड द व्हॅल्यू ऑफ, एकदम सिंपल आहे. इथं काय करायचं तुम्हाला, मी तुम्हाला म्हटलं तो टेबल आता आपल्याला माहिती पाहिजे, जो टेबल आपण बघितला तो टेबल तुम्हाला जो सांगितला आहे मी तो माहिती पाहिजे. त्या टेबलवरती आता या सगळ्या गोष्टी आहेत. बघा या ठिकाणी आता टेबलमध्ये बघा, इथं मी लिहिलं 5, याचा आन्सर काढताना 5 × sin 30. टेबलमध्ये साईन 30 व्हॅल्यू किती आहे, तुमचा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर साईन 30 degreeची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे येते 1/2 येते बरोबर. मग इथं लिहायचं साईन 30 ऐवजी 1/2 लिहायचं डायरेक्ट, प्लस 3 × tan 45. आपल्या ज्या टेबल आहे त्याच्यामध्ये टॅन 45ची व्हॅल्यू किती येते, 1 येते, तो टेबल माहिती पाहिजे 1 आले. आता काय झालं बाबा, 5/2 बघा, 5 × 1 5 × 2 प्लस 3 × 1 3. आता 3 खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 × 1 5 प्लस 2 × 3 = 6 डिवायडेड बाय 2 × 1 = 2. 5 + 6 किती झाले, 11 / 2 आलं. कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे, फक्त आपल्याला जास्त काय टेन्शन नाही मित्रांनो याच्यामध्ये, म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की या सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, तो जो टेबल आहे त्या टेबलमधल्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे. ओके, त्या व्हॅल्यूज जरा नीट करून जा, बाकी काय विषय नाही. त्याच्यानंतर बघा हा दुसरा जो क्वेश्चन आहे हा पण बघूयात, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, जास्त काय हार्ड नाही आहे. फक्त एकच मिनटं, पण जरा थोडंसं ब्राईटनेसचा काहीतरी विषय, हां येस दिसते ना व्यवस्थित, हां आता व्यवस्थित दिसेल. बघा या ठिकाणी आता इथे काय करायचं, सेम विषय आहे, जास्त काय टेन्शन नाही. बघा 4/5 × tan² 60 बघा, लक्षात घ्या tan 60 व्हॅल्यू किती, आपल्याला tan 60 जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे असते √3 बरोबर, हे लक्षात ठेवा tan 60 व्हॅल्यू √3. मग इथं लिहायचं √3 आणि इथं स्क्वेअर आहे म्हणून √3² प्लस 3 × sin² 60. sin 60 जो आहे, sin 60 degreeची व्हॅल्यू काय असते, √3/2. मग इथं लिहायचं √3/2 केला स्क्वेअर. बघा जास्त काय टेन्शन नाही आहे, 4/5 टॅनच्या ऐवजी आपण काय लिहिलं, √3 इथं स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर, प्लस 3 × sin व्हॅल्यू जी आहे ती √3/2 आहे, त्याचा स्क्वेअर केला बरोबर. आता इथं 4/5 × √3² only 3 प्लस 3 × √3² 3 डिवायडेड बाय 2² 4 केला. ओके, कॅल्क्युलेशनचा भाग या. आता पुढे 4 × 3 = 12 आलं, डिवायडेड बाय 5 आलं, प्लस 3 × 3 = 9/4 आलं. ओके, आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 12 × 4 = 48 प्प्लस 5 × 9 = 45 डिवायडेड बाय 4 × 5 = 20. अशा प्रकारे हे आन्सर आलं. आता पुढे आपल्याकडे काय आलं बाबा, बघा इज इक्वल टू 48 + 45 किती झाले, 93 / 20. अशा प्रकारे हे आन्सर येईल, एकदम सिंपल आहे. कॅल्क्युलेशनलाही महत्त्वाचं आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या व्हॅल्यूज माहिती पाहिजे, त्या व्हॅल्यू माहीत असल्या की कॅल्क्युलेशन करता येते. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याकडं इथे 2 sin θ 2 sin 30. आता साईन 30 व्हॅल्यू काय असते टेबलमध्ये, बघा sin 30° = 1/2 लक्षात घ्या, 2 × 1/2 प्लस cos 0 व्हॅल्यू किती असते, cos 0 व्हॅल्यू असते 1 आपल्याकडं, लक्षात घ्या cos 0 = 1 असते, cos 0° = 1 आणि प्लस 3 × sin 90 व्हॅल्यू किती असते, 1 असते, ते पण लक्षात घ्या sin 90 = 1. हे सगळं तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा, ते जरा बरं पडेल. ओके बघा, आता 2 कॅन्सल झाला, 1 राहिला, प्लस हा 1 जसाच्या तसा आणि प्लस 3 × 1 3 झाला, किती आन्सर आला, 1 + 1 2 2 + 3 5. एकदम सिंपल आहे, एकदा तुम्हाला ते व्हॅल्यू काढता आल्या पाहिजेत, फक्त बस व्हॅल्यू माहिती पाहिजे, व्हॅल्यू टाकलं की तुमचा आन्सर ॲटोमॅटिकली येतं. आता हा बघा, थोडं बघायला अवघड वाटतं पण टेन्शन घ्यायचं नाही. sin 60 व्हॅल्यू काय असते, √3 डिवायडेड बाय tan 60 व्हॅल्यू असते √3. sin 60 व्हॅल्यू काय असते, √3/2
प्लस कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते 1/2 एवढं माहिती पाहिजे. आता रूट 3 आपल्या जागेवर डिवायडेड बाय काय करू खालच्यांचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं करू. बघा खाली बघा 2 जो कॉमन आहे डिनॉमिनेटर त्याला एकदाच लिहा आणि वरती काय लिहा रूट 3+1 बरोबर. आता हे रूट 2 कुठं जातील वर जातील कॅल्क्युलेशननुसार हे रूट 2 जे आहे ते तुमचे कुठं जातात वर जातात. बघा हे रूट 2 काय केले तुमचे वर गेले म्हणजे सॉरी 2 जे आहेत ते वर गेले रूट 2 नाही तर 2 आहेत ते जातील वर. मग काय होतील 2√3 येतील वरती आणि खाली काय करा रूट 3 प्लस 1 झाला एकदम टेन्शन सोप्पा विषय जास्त काय टेन्शन आहे. 3 स्टेपमध्ये आन्सर आलेला आहे. तर हे प्रश्न तसं बघायला गेलं तर सोपे फक्त तुमचा तो टेबल माहिती पाहिजे जो टेबल मी तुम्हाला पहिला सांगितला सुरुवातीला तो जर माहिती असेल तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील नाहीतर मग आपला विषय लय गंभीर होऊन जाईल. पुढे बघा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया तिथे कॉस स्क्वेअर 45 ची व्हॅल्यू काय असते 1/√2 त्याचा करा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. साईन 30 ची व्हॅल्यू काय असते 1/2 त्याचा करा स्क्वेअर. बघा इथं वाटलंच तर तुम्ही लिहा की बाबा cos 45 इज इक्वल टू 1/√2 आणि त्याच्यानंतर sin 30 इज इक्वल टू 1/2 या व्हॅल्यू लिहा. ओके आता 1/√2 स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 √2 चा 2 प्लस इथं 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बाकी काय करणार दुसरं काय नाही 4 × 1 = 4 प्लस 2 × 1 = 2 डिवायडेड बाय 4 × 2 = 8 4 + 2 किती 6/8 6 आणि 8 कितीच्या टेबलमध्ये येतात 2 2 × 3 = 6 2 × 4 = 8 मग 3/4 आपल्याकडे या ठिकाणी आन्सर आलेला आहे. ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण पुढचा जो क्वेश्चन आहे त्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळू. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत काय जास्त अवघड नाही आहे. 6वा क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2 प्लस कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते √3/2 प्लस sin 60 ची व्हॅल्यू असते √3/2 sin 30 ची व्हॅल्यू असते 1/2 फक्त व्हॅल्यू लिहिल्या बाकी काहीच नाही लिहिलं. आता पुढे काय येईल 2 × 2 = 4 वरती √3 × 1 √3 2 × 2 = 4 प्लस √3 × 1 √3 2 × 2 = 4 4 2 टाइम येतात त्याला एकदाच लिहिला 4 काय केलं बाबा एकदाच लिहिलं √3 √3 2√3 आलं. बघा आता वरती √3 आपल्या जागेवर 2 × 1 = 2 2 × 2 = 4 म्हणजे किती आलं √3/2 हे आन्सर आलं 2 × 1 = 2 2 × 2 = 4 येतात म्हणून √3/2 एकदम सिम्पल आहे. हे आलेलं आहे फक्त तुम्हाला त्या व्हॅल्यू टाकता आलं पाहिजे आणि व्हॅल्यू टाकल्यानंतर कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पुढे जाऊयात थोडंसं पुढचा क्वेश्चन बघा. आता इथं बघा 3rd नंबरचा क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये थोडंसं वेगळं आहे की साईन थीटाची व्हॅल्यू दिली कॉस थीटा काढायचा. बघा मी तुम्हाला तो फॉर्म्युला सांगितलेला साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 तो फॉर्म्युला इथं आपल्याला वापरायचा. बघा साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरूयात या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकूयात. बघा साईन स्क्वेअर थीटा साईनची व्हॅल्यू किती 4/5 त्याचा करा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा कॉसची व्हॅल्यू माहिती नाही म्हणून कॉस स्क्वेअर थीटा आपल्या जागेवर आणि 1 आपल्या जागेवर फक्त काय लिहिलं जी साईनची व्हॅल्यू 4/5 ती लिहिली 4 चा स्क्वेअर 16 5 चा स्क्वेअर 25 प्लस कॉस स्क्वेअर थीटा आपल्या जागेवर इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर. आता काय करू कॉस स्क्वेअर थीटा आपल्या जागेवर इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर 16/25 प्लस हे पलीकडे गेले मायनस झाले 16/25. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 खाली काय नाही म्हणजे 1 असतो 25 × 1 = 25 1 × 16 = 16 डिवायडेड बाय 25 × 1 = 25 झालं मित्रांनो एकदम सोपा विषय. बघा आता काय होईल आपल्याकडे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 × 16 गेले 9 राहिले डिवायडेड बाय 25 आपल्या जागेवर राहिले सगळ्यांची स्क्वेअर रूट काढा कॉस स्क्वेअरचं झालं कॉस थीटा 9 झालं 3 25 झालं 5 तर 3/5 आपल्याकडे आन्सर आलेला आहे. तर एकदम सिम्पल विषय फक्त साईन थीटाची व्हॅल्यू या फॉर्म्युला टाकली की आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येते. मी बाजूला होतो स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन बघू. बघा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी शेवटचा आहे या प्रॅक्टिस सेटमधला कॉस आणि साईन. परत इथं काय दिले कॉसची व्हॅल्यू दिले साईनची व्हॅल्यू काढायची आहे. मग अशी साईनची दिली होती कॉसची काढायची होती आता कॉसची दिले साईनची काढायची आहे. फॉर्म्युला तोच आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 याच्यामध्ये काय टाकायच्या फक्त व्हॅल्यू टाकायच्या. साईनची व्हॅल्यू मला माहिती नाही ती आपल्याला काढायची आहे. साईन स्क्वेअर थीटाला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. कॉसची व्हॅल्यू 15/17 आहे त्याचा करा स्क्वेअर इज इक्वल टू 1 साईन स्क्वेअर थीटा आपल्या जागेवरती
प्लस 15 चा स्क्वेअर 225 17 चा 289 = 1. स्क्वेअर स्क्वेअर रूट आपल्याला माहिती पाहिजे. पुढे बघा, साईन स्क्वेअर थीटा आपल्या जागेवर जसाच्या तसा, उसको कोई धक्का नाही देणे का. 1 आपल्या जागेवर 225/289 प्लस आहे, पलीकडे गेले मायनस झाले 225/289. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, 289 × 1 = 289 − 225 आपल्या जागेवर, कारण काय बघा इथं काय नाही म्हणजे 1 असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन 289 × 1 = 289 − 225 × 1 = 225 आणि डिवाइडेड बाय 289 × 1 = 289. सो देअर फोर साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 289 × 225 गेले. बघा 9 × 5 गेले 4 राहिले, 8 × 2 गेले 6 राहिले, ओके. आणि डिवाइडेड बाय खाली 289 आपल्या जागेवर 289. सगळ्यांची करा स्क्वेअर रूट. साईन स्क्वेअरचं झालं साईन थीटा, 64 झालं 8, 289 झालं 17, म्हणजे 8/17 आपल्याकडं आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट जो आहे 8.2 समजून घेऊ शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस, ओके. यस, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 8.2 जो आहे तो प्रॅक्टिस सेट आपण बघितलेला आहे, आणि त्याचबरोबर 8.1 जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 8.1ची लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून 8.1 बघून घ्या. आणि जर तुम्ही मराठी मीडियमला असाल तर त्याची पण व्यवस्था केली, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मराठी मीडियमच्या लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. बाय मित्रांनो, धन्यवाद.